गुरुवर्य विगोसाठे प्रबोधिनीतर्फे आयोजित 19वे बाल साहित्य संमेलन शनिवारी गोगटे रंगमंदिर येथील शाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य नगरीत पार पडले. संमेलनाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने ग्रंथदिंडीने झाली. मराठी विद्यानिकेतन शाळेपासून मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी ग्रंथदिंडी काढण्यात आली. भगवे फेटे घालून मराठी फलक घेऊन बालचमू यामध्ये सहभागी झाला होता. यानंतर संमेलनस्थळी दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवानी गायकवाडीने स्वागत व प्रास्ताविक केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटोपूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून बेळगावमधील नाट्यप्रेमी व लेखिका मेधाताई मराठे, उद्घाटक आकाश घोरपडे, प्रमुख पाहुणे सुरेश गडकरी, प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, सचिव सुभाष होळकर, पुणे येथील श्वेता पुरोळेकर उपस्थित होत्या. यानंतर संमेलनाच्या अध्यक्षा मेधाताई मराठे यांनी उपस्थितांसमोर आपले विचार मांडले. मला एक सांगा, तुम्ही अगदी आठवड्याला तुम्ही एक कथा वाचलीत तरी जगातल्या काही भागाचं ज्ञान तुम्हाला मिळेल, आणि हे ज्ञान मिळवण्याचं काम तुम्ही आपणहून केलं पाहिजे. एक पुस्तक वाचायला, एक कथा तरी वाचायला आठवड्यातनं काहीच हरकत नाही ना. कथा, कविता काही घ्या, तुम्हाला तुमच्या आवडीचा प्रकार घ्या, एखादं नाटक घ्या, एखादं नाटक करा. कथा हे माध्यम आहे. आता मी कथा हा शब्द वापरते, त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल त्याच्यातच आला, इंटरनेट त्याच्यातच आलं, यूट्यूब त्याच्यातच आलं, इंस्टाग्राम, जे काही तुम्ही माध्यमं आता गॅजेट्स वापरता तुम्ही, त्या सगळ्यालाच आपण पुस्तकं म्हणूया. सगळ्या माध्यमातनं तुम्हाला ही माहिती मिळते, तेव्हा ज्ञान हे उपलब्ध आहे भरपूर या सगळ्या माध्यमातनं, पुस्तकातनं. परंतु ते तुमची, तुम्ही किती आत्मसात केलं आहे हे आत्मपरीक्षण करायला हवं. त्या मुख्य म्हणजे काय, तर सगळ्या माध्यमातनं जे जे कथेच्या स्वरूपात, कवितेच्या स्वरूपात जे मिळेल, आपल्याकडे उत्तम उत्तम कवी होऊन गेले, अजूनही आहेत, सुंदर कविता करतात, तुम्हाला त्या म्हणायला खूप आवडतील. साध्या असतात कविता आणि त्या पाठही पटकन होतात. तुम्ही म्हणा, पुस्तकात काय उगवतं, पुस्तकात काय असतं, पुस्तकात काय असतं, म्हणा, तुम्ही म्हणा, पुस्तकात काय असतं, तुम्ही म्हणा, पुस्तकात काय असतं. मी विचारतो, सांगा काय नसतं. जे सूर्याला न दिसतं ते पुस्तकात असतं. संमेलनादरम्यान बालचमूने सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस कथांनी उपस्थितांना पोट धरून हसायला लावले. तर बालवयातील व्यक्तिमत्वाची प्रतिभा बालचमूने सादर केलेल्या कवितांमधून दिसून आली. मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात राम्याला मुलगी बघायला गेलं तर हा आपला बक्या जणू स्वतःसाठीच मुलगी बघण्याचं चालू असल्याप्रमाणे मोठ्यांच्या बोलण्यात मध्येच नाक खुपशीत होतो.
आणि त्या नवर मुलगीला पाहून स्वतःची कॉलर खात हसत लाजत बसलं. हे पाटलानं पाहिलं आणि खण दिशी पक्याच्या कानाखाली लावली. तरी हे आपला पक्या लाजगेडच म्हणाना. त्या नवर मुलगीला ऐकू जाईल असं म्हणाला. आम्हाला मुलगी पसंत आहे म्हणजे झालं. तसंही या स्थळाला पाटलाचा होकारच होता म्हणून पाटील गप्प बसले. तिघही घरी आले. या घटनेला 4 दिवस लुटली आणि ह्या सासूचं दिवसा ढवळ्या स्वप्न पडण्यास चालू झालं. नववीतलं फुल्लोर 13-14 जत्रेवर सुख सुख सगळीकडे. सुख म्हणजे नक्की काय असतं बरं? प्रश्न पडला पिट्टीला. निबंध घरून घेऊन आणायचा होता म्हणजे किती बरं वाटलं तिला. आता घरी जाऊन प्रत्येकाला विचार. आई बाबा आजी आजोबा नक्कीच सांगली मंडळी. मग लिहून टाकू निबंध. हाय काय आणि नाय काय. घरी गेली तर आई जेवायची वाट बघत होती. घरी पोहोचायला दुपारचा 1 सवा वाजायचा तरीही वाट बघायची असते. आजीनी आजोबा सकाळी 10 ठोक्याला जेवायचे. मी 12 ते 2 सडकून झोपायचे. धाराडून पंढरपूर. मित्रच येत घरी तेव्हा भारत जाईल जगाच्या आधी तो माझ्या गावच्या वीरांच्या हे मोठी कीर्ती. माझ्या गावच्या वीरांच्या हे मोठी कीर्ती हे बघून शत्रूच्या मनात धडकी भरते. येथील माता भगिनींचा ताटच न्यारा. सर्वत्र भुलतो मराठमोळा वारा. येथील वीरांचा आहे सीमेवर थवा. ते दररोज करतात भारत मातेची सेवा. झोपेत सुद्धा नकळत आपलं पांघरूण माझ्या अंगावर घालणारी व्यक्ती म्हणजे माझा बाबा. लहानपणी मुलीचा घोडा, तरुण वयात तिचा हिरो आणि म्हातारपणात मुलीचा गोड मित्र म्हणजे बाबा. माझा स्पर्धेत 3रा क्रमांक जरी आला तरी ज्याच्या डोळ्यात मी भारतासाठी गोल्ड जिंकून आणल्याचा भाव असतो ती व्यक्ती म्हणजे माझा बाबा. आपल्या निरागस हसण्यात आपली सगळी दुःखे लपवणारी व्यक्ती म्हणजे माझा बाबा. यावेळी शैलजा मत्तिकोब्यांनी 2ऱ्या सत्राचे सूत्रसंचालन केले तर संपूर्ण संमेलनाचे सूत्रसंचालन सविता पवार यांनी केले. गजानन सावंत यांनी आभार मानले. तरुण भारतची मोठी मजल. वाचकांना घरबसल्या विश्वसहल. ताज्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सना अवश्य भेट द्या. आमची संकेतस्थळे इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब, टेलिग्राम, फेसबुक, वेबसाइट, ई पेपर.